दादाजी समा जेवलो जीव आहे दादाजी काय मानणार नाहीत नाही रे दादाजी आपल्याला काय आहे ते बराबर करते ना हो आतमध्ये घ्यायचे अरे दाजी आहे दाजी लय मला पहिल्यापासून सपोर्ट करते ना करते ना सगळं हँडल ए ताई ताई ए काजल ताई हो बाहेर ना अग बाई हर्षल तू अरे काय अचानक कस कसा तू फोन नाही केला काय नाही काय नाही आणि कोण अरे काय झालं 8 दिवस झाला माझा फोन बंद आहे का बर बाकी माय कॉलेज मधली पोरगी आहे आणि आम्ही कोर्ट मॅरेज केले लग्न केले बाई काय म्हणला लग्न केले ही बरं कुठं ना केलाय का आणि कुणाला माहित घरी तिकडे माहित आहे कुणाला घरी माहित झालं तुला माहिती ना आईन ती काय करतात घरात अजिबात घेणार नाही इकडे इकडे कशाला अरे तू आम्हाला मदत करशील दाजी तू म्हणून आम्ही इथं आलो इथं दाजी माझं सोड बाबा ते दाजीचा स्वभाव तुला माहिती ना कसा आहे माहिती सांगितलं हर्षल बाई बघ माझं मी मस्त समजून घेईन त्याची बहीण आहे म्हणून पण दाजी काय आपला आहे का दाजीचा स्वभाव मला माहिती आहे थोडं ही पण मदत करताना असं मला पण वाटतंय समजून घेते काय नाही समजून घेत बाबा तुझ्या मला हाकलून द्यायला बसलाय तो बाबा अरे बाबा तुला माहिती आहे ना तो बाबा कसला आहे हाय थोडं सर्किट डोक्याचं माहिती पण करीन आपल्या माणूस आपल्याला मदत करीत असतला का म्हणून आलो आम्ही बाबा तू माझ्या डोक्याला एवढा ताप दिलाय ना खरं तुला खरं सांगायला लागले मला तर काय करू काय नाही माझ्या पायाखालची जमीन सरकली पार एकदा मला दाजी म्हणलं पण होतं तुला एखादी पोरगी आवडत असेल मला सांग मी तुझं लग्न लावून म्हणून ए बाबा म्हणलाय म्हणायला बोलायला आणि असलं जेलायला लय फरक असतो तुम्हाला फोनच करणार होतो पण आता सिच्युएशन तशी होती परत तरी ती माझी सासू सासरे घरी नाहीत बाबा सासू तुलाच काहीतरी करावं लागेल बघ मी काय करू बाबा तू बहीण आहे म्हणून मी तुझ्याकडे आलो लागत तुला काहीतरी करावंच लागणार आहे मी मस्त घेईन बाबा तुला सांभाळू मला मस्त कळतय हा पण सगळे सासरच्या इकडचे काही माणसं काही माझे आहेत का सांग बरं नाही पण तू दाजीला म्हणले की दाजी सगळे करते ना दाजी तुझा नाही असल्या बाबा समजून आहो तू मस्त तू म्हणलीस बाई पण आलोय अरे दाजी दाजीला तू सांग समजून आता मला तर बोलायलाच तोंड नाही ठेवलं तू काय समजून सांगू हा तुम्ही तरी काय सांगू त्याच्यासोबत मित्र बी आले आता काय मला तर डोकंच बंद पडलं कधी आले 7:30 आहो तो आलाय आताच 15 मिनिटं झाले दाजी आताच आलोय काय काम काढलं इथं कोण येत दाजी काम होत थोडं तुमच्याकडून आलो तो बोल ना काय काम आहे आहो जाऊ दे आता पण ते काय झालं आता ते बघा काय झालं मला काहीच ऐकायचं नाही फोन केला की पैसे पाठव म्हणून दरवेळेस दाजी लागले तर लागतात म्हणून मागतोय ना आता आपल्या माणसाला नाही कोणाला पैसे कमवायला अक्कल नाही कशाला आला इथं अहो माझं ऐकून घ्यासान का तुम्ही तुम्ही ऐकून तरी ते जाऊ द्या सगळं पैशाचं त्याचं गेलं खड्ड्यात पण हो काही ह्या दोघांना पैसे लागत नाहीत का लागतात मस्त खरं पण ऐकून घ्या ना माझं पुढचं हे बघा हे लग्न केलंय आणि हो का इकडे घरी आल्यात काय लग्न केलंय आता काय करू मलाच डोकं चालला ना त्याला पैसे कमायला अक्कल तरी आहे का लग्न करून आला इथं दाजी एक तर पुरी कोण द्यायना मग केलंय ना लग्न अरे लग्न करायला बघितले असते ना मी एवढा दम नाही निघाला तुला आता वय किती झालंय माझं बघायचं मग कवा बघणार तुम्ही तरी ए गब्बस तोंड वरून काय बोलता अजून चूक करून ची करून दाजी हे बघा हिच्या माझं प्रेम होतं हिच्या घरच्याने दुसरीकडे लग्न जमवलं होतं मी काही शिवाय जगू शकलो नसतो म्हणून हिला इथं घेऊन आलोय आता ते काहीतरी तुमचं तुम्ही करा काहीतरी तिकडे जाय ना तुझ्या घरी इथं कुठं आला आमच्या घरी आमचं घर मोडायला तुम्हाला माहिती ना घरची आया बाबा कशी आमची आपल्यालाच निस्तरावं लागेल ते माझं डोकं बंद पडलं ह्यानी सांगितलं नाही काय नाही एखादा फोन करून सांगतोय असं असं हार कंडिशन तशी होती रात्रीचं लग्न दुसऱ्याशी लग्न होतं म्हणून मी रात्रीची पळून आली सगळं मोबाईल बंद करून टाकलं तुम्हाला फोन कावं करणार मला सांगा तिच्या घरी माहिती का तिच्या घरी पळून आल्याला माहिती तुझ्या घरचे आहे का तयार नाही तयार असेल मग पळून कशाला आला असतो ते लग्न काय ते तुझ्या घरी येत नाही हाय दाजी पण तू दाजी मोठा दाजी म्हणलं माणूस असे नाही आलं या तुला काय असं ना हो की तुझी बहीण पण घेऊन जा असं कसं बोलता तुम्ही आता मी सांगितलं का त्याला तसं कर म्हणून कळत नाही का मला मग मी म्हणते आता झाली मलाच माहित नव्हतं त्याने आता खायचं नव्हतं शेण खाऊन बसला आता मित्र काय करणार सांग बरं तिच्या घरचे आलो काय करत आम्ही तिच्या घरचे आलो पोरगी आहे ना आपल्या बाजूनी अरे जाऊ घरचे येत सगळे तेव्हा कळत पोरगी कुठं काय होय ग
काय नेमकं काय तुझ्या मनात काय आहे काय असं ते तुम्ही एकदा तरी मला मला वाटत होतं कडे तू असं नव्हतं करायचं. प्रत्येक पोरगी इमोशनल झाली लगेच बदलते. हिचं काय घेऊन सांग. नाही खरं प्रेम केलंय मी ह्याच्यावर बदलणार मी काय नाही. कळते ना प्रेम काय हे काय तुला आधी सांगितलं आजीला सांग म्हणून ह्या गोष्टी सगळ्या. अरे आधी पण मला माहित होतं तू डायरेक्ट लग्न करून इकडे घेऊन येशील म्हणून. आता प्रेम म्हणून माहित होतं लग्नाची सिच्युएशन तशी होती म्हणून मी लग्न केलं. हा तोंड घेऊन नको बोल आता जरा आता तरी गप्प जरा. हा ते इथं काय तसं चालणार नाही बरं का तुम्ही दोघं निघा इथून. अहो मी काय म्हणते हे बघा राहू दे मला तुझं ऐकायचं नाहीये आधी सांगतो. हे बघ त्याच्यामुळे आपल्या दोघात भांडण नको आधीच सांगतोय. अहो मी काय म्हणायला लागले थांब की जरा मी माझ्या आई बाप घेते की बोलून मग का असं ते मिटवून घेऊन आपण. इथं मिटण्यासारखंच नाहीये पोरगी पळून आणि ते कळत थोडंफार मिटत असते. आता ती बी काय बारीक नाही झालेलं आहे तिचं पण वय काय नाही होणार कम्प्लीट जरी केली तर ती काय ना समज आहे वय. ती उलटी बोलली तर कशी बोलून उलटी लग्न नाही बोलणार ती उलटी अर्धा दिवस माझ्या राहिलीच नसती. हो शिकायला गेलो काय केलं लग्न केलंय बघितले खानदान खानदान नाही दाजी मग काय केलं ती कळत नाही बघ. आहो ती प्रेम सक्सेसफुल करून दाखवली मी दाजी. बाबा तुला तर बोलायची अक्कल नाही वक्कल नाही नुसता बायला पण ये दाजी काहीतरी करा की रो दाजी तुमच्याकडे लाशी ना आलोय राव मी. नाही नाही लाईन म्हणून आठवले मला इथं बरं होत असते चुकत असते त्याचं वय ते हुडबुद्धी असते तुम्ही पण समजून घ्या की जरा. हा ते तिकडं नाही इथं नाही ते गेटच्या बाहेर काय सांगते तुम्ही सगळेच निघा इथून. तुला तर काय बोलायची अक्कल नाही काय नाही नुसता बायला पण ये. हा बरं मी काय म्हणते फक्त आहे ते उतर जा तुम्ही घरात. घर नाही काय असं तिकडे बाहेर काय राव कुठं जाणार आहे ती. हा काय बघ म्हणजे आहो पोराला काय झालं बिला उद्या उठून काय करायचं आपण तू पण जा. काय राव दाजी तुम्ही दुश्मन असं मागत आहे तुला सांगितलं एकदा तुला सुद्धा घरात घेणार नाही परत जाऊन देऊ चला आपला आपण दाजीकडे असे नाही आलतो तू पण चला आमच्या बरं का दाजी तुझ्या पर्यंत वागत नाही चल तिला घरात घेणार नाही सोड बाबा जाऊन दे चला आपलं चल जाऊन दे बघितला खेरा काय नाही हिरा राहू द्या सगळ्यांकडूनच चुक होत आधी सांगितलं असं नसतं केलं लग्न जर मी हे बघ चालले त्यांच्या बद्दल होऊ दे नाही जमलं तर आपण संध्याकाळ जाऊन बघू काय होतंय ते. काय होतंय ते तुम्हाला हे पटतं का असं त्या लेकराला दिलं हकलून तुम्ही. त्यांनी काम होतं केलंय काम नाही का मला माहित असं मला माहित असं तर मग काहीतरी केलं असतं. जा मग तू पण जा मग तू पण लय बाबा नसा नाही कुठे गेला मी आईला फोन करून सांगते काय लागत दाजीकडे झालं अपेक्षा आलतो पण ही दाजी दरवेळेस असलंच करत जावं वाटन तेव्हा मदत करीत नाही जावं नको तेव्हा मदत करत चल बघू कुठतरी.